यंदा कोरोनाच्या 2 वर्षांच्या संकटानंतर गणेशोत्सव साजरा होतो आहे. सध्या मार्केटमध्ये खूप गर्दी आहे. 2 वर्ष मध्यंतरी कोरोना असल्यामुळे लोकांना, नागरिकांना गणेशोत्सव जल्लोषात साजरा करता आला नव्हता. काही बंधनं होती, काही लिमिटेशन्स होते, परंतु यंदा असं नाही आहे. कसलीही बंधनं नसणार आहेत, कसलीही लिमिटेशन्स नसणार आहे, त्यामुळे मार्केटमध्ये भरपूर गर्दी आहे. अनेक खरेदीसाठी लोकं येत आहेत, मग मूर्त्यांची असू दे, हार, फुलं, अशा विविध खरेदींसाठी नागरिक गर्दी करत आहेत. मी सध्या आले आहेत मार्केटमध्ये मूर्ती स्टॉलवरती. आपण पाहूयात मूर्त्यांच्या कशा प्राइजेस आहेत, साईजनुसार मूर्त्यांच्या प्राईज वाढत आहेत, मूर्तींची वेगवेगळी रूपं आहेत, कशा कशा मूर्ती आहेत पाहूया. काय सांगाल यंदा 2 वर्षानंतर गणेशोत्सव साजरा होतोय, तुम्ही मध्यंतरी 2 वर्षामध्ये स्टॉल सुद्धा लावले नसते, 2 वर्षानंतर स्टॉल लावताय, नागरिकांचा कसा प्रतिसाद आहे? नागरिकांचा यावर्षी प्रचंड उत्साह जोरात आहे. यावर्षी गणपती बुकिंगचं प्रमाण खूप चांगल्या प्रमाणात झालेलं आहे, गर्दीचं प्रमाण पण वाढलेलं आहे. म्हणजे कुठल्या कुठल्या मूर्तींसाठी सध्या बुकिंग आहे, कुठल्या मूर्तींना जास्त मागणी आहे? ह्यावर्षी गणपती ड्रेपरी म्हणजे फेटा, धोतर या गोष्टींची जास्त मागणी वाढलेली आहे. आपल्याकडे सध्या कुठल्या कुठल्या मूर्ती आहेत? आपल्याकडं शक्यतो सगळं पुण्यातल्याच सगळ्या मानाचे गणपती आहेत, मंडई, दगडूशेठ ह्यांची प्रचंड मागणी आहे. कशा प्राइजेस कशा आहेत मूर्तींच्या? नेहमीप्रमाणेच मूर्तींचे प्राईस वाढलेल्या, थोड्याशा 10%मध्ये वाढले गेलेले. तर ही जी मूर्ती पाहताय, या मूर्तींची साधारण काय प्राईस आहे? हिच्या मूर्तीची प्राईस साधारण 1500 रुपये. ही शाडू मातीची मूर्ती आहे. दादा काय सांगशील तू, 2 वर्षानंतर गणपती बाप्पा येत आहेत घरी, विराजमान होणार आहेत, कशी भावना आहे तुझी आणि तू रंगकाम करताना किती ते एन्जॉय करतोस? खूप एन्जॉय करतो. असं वाटतं की बाप्पा परत आले. हां, मध्ये 2 वर्ष नव्हते तेव्हा कसं वाटत होतं? दुःख वाटत होतं, दुःख, एकदम काम बंद, काय नाही, सगळं घरी बसून असं वाटायचं की बाप्पा कधी येतील कधी नाही. आणि आता बाप्पा येत आहेत तर? आता बाप्पा येत तर खूप आनंदित काम चालू. हे रंगकाम तू जे करतोय तो किती वर्षांपासून करतोय? मी आता 4 महिन्यापासून रंगकाम चालू झाले. आधी 2 वर्षे बंद झालं, आधी करायचो 3 वर्षे केलं काम, नंतर 2 वर्षे बंद झालं, ते अख्खा मूडच खराब झाला. सध्या तरी मागणी भरपूर आहे, त्यामुळे थोडंसं स्पीडने चालूच आहे. मागणी जास्त आहे पण गणपती थोडेसे कमी झालेत, कारण बंदीमुळं झाले नाही, म्हणजे माल झालेलं नाही. हे जे तुम्ही आता बाप्पाचे डोळे काढत आहेत, हे सगळ्या बाप्पांचे डोळे तुम्हीच काढता? हो. किती वर्षांपासून अंदाजे तुम्ही करताय हे? 20-22 वर्षे झाली. किती साधारण वर्षाला किती गणपतीत किती मूर्ती तुम्ही तयार करता? साधारण माझ्याकडनं 15-1000 गणपती डोळे होतात. तुम्ही पाहिलं मार्केटची सफर, मूर्त्यांच्या किमती, मूर्तींची अनेक रूपं. अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आपल्या TOD मराठीला लाईक करा, सबस्क्राईब करा.